देशभरात होळी विविध परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरी झाली. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामगाव येथे धुळवडीचा अनोखा उत्सव पाहायला मिळतो. या गावातील गवळी बाबाचे भक्त होळीच्या दगदगत्या होमकुंडात देहभान विसरून नाचतात. शेकडो वर्षापासून श्रद्धेपोटी ही परंपरा जपली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र रंगाची धुळवड साजरी होते. मात्र जामगाव भागात आदिवासी समाजाची ही अनोखी धुळवड या भागात विशेष लोकप्रिय आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाकडे जाणाऱ्या कोल्हारघोटी रस्त्यावर जामगावात धुळवडीच्या दिवशी ग्रामदैवत गवळी बाबांच्या श्रद्धेपोटी होमकुंडात नाचण्याची परंपरा चालत आली. या दिवशी वाजत गाजत गावातून मिरवत आलेली देवाची काठी मंदिरासमोर स्थिरावते. पाठोपाठ टाळ मृदुंगाच्या तालावर आलेली वीरांची मिरवणूक होळीभोवती फेरधरत भक्तांचा चित्कार सुरू होतो. आणि याच वेळी हय हयचा नारा करत होळीच्या दगदगत्या होमकुंडात देहभान विसरून गवळी बाबांचे भक्त होळींच्या दगदगत्या ज्वाला आणि निखाऱ्यावर चालतात. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा अकोले तालुक्यातील जामगावकर आजही श्रद्धेपोटी जपत आहेत. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा धुलिवंदनाच्या दिवशीचा थरार उपस्थित शेकडो भाविक अनुभवासाठी येथे येतात. जामगावात धुलिवंदनाच्या दिवशी आराध्य दैवत म्हणून गणल्या जाणाऱ्या गवळी बाबांचा यात्रोत्सव दुपारपासून सुरू होतो. सुमारे 60-70 फुटाहून अधिक उंच असलेली लाकडाची काठी सजवली जाते. या काठीची गावातील मान्यवरांच्या हस्ते पूजा करून आणि सनई संबळा आणि ताशाच्या तालावर गावातील तरुण घेऊन नाचू लागतात. गवळी बाबा की जयच्या नाऱ्याने परिसर दुमदुमून जातो. काठीच्या पाठोपाठ प्रत्येक समाजाचे वीर विविध शस्त्रे आणि अलंकार परिधान करून होळीभोवती नाचू लागतात. भक्तांच्या अंगात वारे संचरू लागले की होळीच्या दगदगत्या कुंडात नाचण्यास सुरुवात होते. येथील मुख्य भक्ताच्या अंगात आल्यानंतर गावातील आणि बाहेर गावातील भक्तही होई होईचा आवाज करत नाचू लागतात. तर काही पेट्या होळीत नाचतात, तर काही सभोवताली लोटांगण घेतात. हे दृश्य पाहण्यासाठी संगमनेर, अकोला, नाशिक, मुंबई येथून भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. अकोले तालुक्यातील जामगाव येथे धुलिवंदनाच्या दिवशी वीराचा पाडवा साजरा होत असतो. इथलं जे आराध्य दैवत आहे, ग्रामदैवत आहे गवळी बाबा, या गवळी बाबाच्या यात्रेचा उत्सव या दिवशी संपूर्ण जामगावकर करत असतात. या दिवसाचं पुन्हा दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे आमचे नोकरीनिमित्त जे बाहेरगावी गेलेले सर्व नागरिक आहेत तेही आवर्जून या दिवशी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत असतात. देव गवळी बाबाची जी काठी आहे ती काठी गावातून मिरवत निघते. काठीचा पहिला मान पाटील असेल, सरपंच असेल, इतर जे गावातील बालवापळांपासून तर वृद्धांपर्यंत पारंपरिक वाद्य जे आहेत तेच आम्ही जोपासतो. कुठल्या प्रकारचा DJ वगैरे त्याला आम्ही ह्या मिरवणुकीत हे करत नाही. पारंपरिक वाद्याच्या गजरात लेझिम असेल, महिलांच्या छोट्या छोट्या मुलींच्या फुगड्या असतील, असा एक उत्सव तो साजरा करत करत आमची काठी या मंदिरापर्यंत येत असते. मंदिराच्या काठीचा स्पर्श आमच्या गवळी बाबाचं जे मंदिर आहे, आराध्य दैवत ग्रामदैवत, त्याला स्पर्श झाला की गवळी बाबाचे जे गावातले पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांच्या अंगात वारं संचरत असतं. आणि ते वारं संचरलं की हा जो होमकुंड आहे या होमकुंडात ते नाचायला सुरुवात करतात. या गावच्या दैवता नाही म्हणजे आम्ही याच्यावरती हा विश्वास आहे सगळ्या गावकऱ्यांचा. हे गावकरी ह्या उत्सवाकडे अंधश्रद्धा म्हणून नाही तर एक विश्वास म्हणून पाहत असतात. जेव्हा गावातलं जे मुख्य दैव पुजारी आहे त्या पुजाऱ्याचं वारं येऊन गेलं की त्यानंतर इतर गावचे जे वारे असतात, गावातला जो दुसरा पुजारी आता आहे त्याच्या अंगात वारं संचरत असत. आणि अशा प्रकारे ह्या होमकुंडात हे भक्तगण जे आहेत ते भक्तगण आपला एक प्रकारचं तांडव नृत्य त्या होळीत सादर करत असतात. वीर असतात प्रत्येक समाजाचा, प्रत्येक वाड्याचा एक एक वीर निघत असतो. ते वीर ही इथला महोत्सव हा संपला होमकुंडाचा की वीरांची पूजा घरोघर होत असते आणि या कार्यक्रमाची सांगता होत असते. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, संगमनेर.